आंबा मार्केटमधील व्यापाऱ्यांची गुंडगिरी थांबवा, शेतकऱ्यांची मागणी। निप्पाणी येथील आंबा मार्केटमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकांसह अन्य साथीदारांनी शेतकऱ्यावर जो जीवघेणा हल्ला केला असून या घटनेतील काही आरोपी मोकाट फिरत असून त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, तसेच आंबा मार्केटमधील व्यापाऱ्यांची गुंडागिर्दी थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक यनायक खोत यांनी दिला। ते तहसीलदारांना निवेदन देते प्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना प्राध्यापक खोत म्हणाले, बुदलमुख येथील शेतकरी सुशांत कडाकणे व आबासाहेब कडाकणे यांच्यावर आंबा मार्केटमध्ये नगरसेवकांसह काही साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला, या घटनेचा मी निषेध करतो। लोकांनी त्या सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं आणि तुमचा माल आम्हाला फुकट दिला पाहिजे, तुमच्या मालाला आम्ही किंमत देणार नाही म्हणून या शेतकऱ्यावर काल अन्याय करून मारहाणी करून त्यांच्यावर अन्याय केला, तेव्हा त्या शेतकऱ्यांनी प्रतिकार करण्याचं काम केलं आणि तेव्हा मग हा ऐकत नाही हे लक्षात आलं, तेव्हा आपल्या सामान्य शेतकऱ्याने निप्पाणी पोलीस स्टेशनमध्ये निप्पाणी शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांच्याबद्दल एफ आय आर दाखल केला। काल एका बडेगरसारख्या एखाद्या नगरसेवकाला अटक झालेला आहे, त्याला हिंडरगा जेलमध्ये पाठवलेलं आहे, पण बांधून त्यांचे जे पाठीमध्ये जे साथीदार आहेत ते अतिशय गुंडगिरी प्रवृत्तीचे आणि ही लोकं आज बाजारपेठेमध्ये निप्पाणी भागामध्ये बिंदासपणाने फिरतात, तेव्हा आमचं एक रिक्वेस्ट आहे या सगळ्या लोकांना ताबडतोब अटक करावी आणि या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं, त्यांचा सतत अन्याय होता हा अन्याय थांबवावा आणि इथून पुढल्या काळामध्ये तहसीलदार साहेबांनी त्यांच्या वरच्या सहकाऱ्याने या आंबा मार्केटमध्ये लक्ष घालून ते सर्व धर्मियांचं मार्केट व्हावं अशा प्रकारची त्यांनी योजना करावी, योजना आखावी। नियमित अशा प्रकारच्या माणसाला आमचं सहकार आहे म्हणून आम्ही सहकाराची भावना जर अशी सहकाराची भावना जरी आम्ही ठेवण्याचं काम करत असेल पण या भागातल्या शेतकऱ्यावर जर वेळोवेळी अन्याय होत असेल तर म्हणून ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रसंगी आम्ही आंबा मार्केट बंद करण्याचं काम करू, प्रसंगी निप्पाणी बंद करण्याचं काम करू, तेव्हा या लोकांना यांच्या गुंडप्रवृत्त लोकांना आम्ही धडा शिकवायचं थांबणार नाही। या प्रसंगी प्राध्यापक मधुकर पाटील, विठ्ठल वाघमडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा शकुंतला तेली यांनी मनोगत व्यक्त केले। पण असं याच्यापूर्वी कधी होत नव्हतं, आता काय व्हायला माहित आहे, काय राजकीय वर जास्त कोणाला मिळायला लागलाय, कोण आणि काय व्हायला लागलाय, यामुळं प्रत्येकाला कसं मी कोण मोठा अशी भावना इथे निर्माण झालेली आहे। पण साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कायद्यापुढं सगळे समान आहे, लक्षात ठेवायचं तिथं कोणी मोठं नाही कोणी छोटा नाही आहे आणि अशा प्रकारचं जर कृत्य होतं आहे या कृत्याचा शेतकरी संघटना आम्ही याचा पूर्णपणे निषेध करतो आणि जर का समजा असं जर सारखं जर घडायला लागलं तर मग शेतकऱ्यांना संघटित होऊन मग फार मोठं या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। शेतकरी संघटनेचं आंदोलन म्हणजे कसं आहे हे सगळं जगाला माहिती आहे, बीबीसीला न्यूजमधनं आलेलं आंदोलन आहे, हे आंदोलन मोठं होईल हे चिघळू नये, त्यासाठी आम्ही अजून शांततेने घेतोय, एफ आय आर दाखल झालेली आहे, परंतु त्याच्यावरती पुन्हा जर का असा जर प्रकार घडायला लागले तर त्याच्यावरती आम्हाला काढावं लागेल। साहेबांना मी विनंती करतो तिथं एक आम्हाला तिथं पोलीस अपॉइंटमेंट नाही कुठले मार्केटली ರೈತರ ಮ್ಯಾಗ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತೈತಿ, ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತೈತೆ ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತೈತೆ, ರೈತರು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ತಗೊಂಡ ಏನು ಬೆಳೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಇದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಬೆಳೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಮೊನೋಪಲಿ ಆಗಿತ್ತು, ಈಗ ನಮ್ದು ಬಾಕಿದವ್ರು ಯಾರಿಲ್ಲ, ನಾವೇ ಇಲ್ಲಿ ಬಿಡಬೇಕು, ನಾವು ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡ್ತೀವೋ ನಾವು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಹಂಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಕೇಳಬೇಕು ರೈತರು, ಹಿಂಗೆ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಅನುಣಿಕೆ ಆಗೈತಿ, ಅದ್ರ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಗುಂಡಗಿರಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ನಡೆದೈತಿ, ರೈತರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ಸಂರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ, ಆ ಸಂರಕ್ಷಣೆ ಸಿಗಬೇಕು ಹಿಂಗೆ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ ಮತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರ ಮತ್ತು ಯಾವ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅಂಡರ್ ಒಳಗೆ ಐತಿ, ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಸರು ಐತಿ, ಎಲ್ಲ ಅಂಬಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಂತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಮತ್ತು ಕಮಿಷನರ್ ಮತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಈ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಂದು ಕಾಯಂದ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಇದ್ರ ಮುಂದೆ ಇಂಥ ಘಟನೆ ಆಗಬಾರ್ದು, ಯಾವ್ದಾಗ ರೈತರು ಅಲ್ಲಿ ಮಾಲ್ ಎಲ್ಲ ಪುಟಾಜ್ ಮಾಡಿ ತೊಗೊಂಬರ್ತಾರೋ ಆ ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರದ್ದು ಅಂಗಡಿ ನಡೀತಿ, ಹತ್ತು ಚೋಟ ಅವ್ರದ್ದು ಅಂಗಡಿ ನಡೆದಿಲ್ಲ, ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಇಡಬೇಕು ಅವರ
ರೈತರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕಂತ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೇನೆ. ರೈತರ ಮೇಲೆ ಈಗ ಮೆಗ ಮೆಗಂಗ ಅನ್ಯಾಯ ಆದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ರೈತರಾಗಿ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಕುಂದಿದ್ವಲ್ಲ, ರೈತರ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಹಾಕೋರು ರೈತರ ನಮಗೆ ಈಗಿನ ಆಧಾರ. ಈ ಕರೋನಾ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂಗೆ ತ್ರಾಸ ಕೊಟ್ಟರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡಬೇಕು? ರೈತರಿಗೆ ಹಿಂಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊತೇನೆ. ಇಷ್ಟೇ. ಸದರ ವ್ಯಾಪಾರಿಯಂಚಿ बाजारपेटेतील गुंडागर्दी तात्काळ थांबवावी याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की निप्पाणी आंबा मार्केट शेतकऱ्यांच्या हक्काची बाजारपेठ आहे. या ठिकाणी शेतकरी आपला शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात, मात्र काही व्यापाऱ्यांकडून शेतमाल कमी किमतीत मिळावा यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार घडत आहेत. यातूनच शेतकऱ्यांना मारहाण झाली आहे. या घटनेतील मोकाट आरोपींना तात्काळ अटक करावे, तसेच सदर बाजारपेठ सर्वसमावेशक करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे निवेदनात म्हटले आहे. ग्रेड टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत लवकरच कारवाई करू असे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक यांना खोत, प्रसन्नकुमार गुजर, प्राध्यापक मधुकर पाटील, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमुडे, महेश पाटील, नारायण पठाडे, रमेश भोईटे, शकुंतला तेली, अनिल खवरे, अनिल रामनकट्टी, संदेश बुधिहाळे, बाबूराव खोत, बाबूराव माने, शुभम डापळे, संभाजी कडाकणे, सागर पवार, अमित खोत, भुजंग ढेरे, ज्योतिबा चव्हाण, जनार्दन भाटले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.